स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. पुढील कॉलेज VIT महाविद्यालय नाटक सादर करत आहे उत्तरदायित्व. आकाशवाणीच्या जाहिरात प्रसारण सेवेचे मीटिंग. सकाळची 8:05 झाली आहेत. प्रसारित होणारा पुढील कार्यक्रम आहे आपली आवड. पहिली आवड आहे सौ राधा तुळपुळे यांची संगम निर्मिती. त्या लिहितात, मी आणि माझे यजमान म्हैसूरला गेलो असताना हे गीत प्रथम ऐकलं आणि या गीताशी माझ्या बऱ्याच जुन्या आठवणी निगडीत आहेत. सौ तुळपुळे, तुमच्या त्या गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी आमच्याकडून हे गीत. सुभदेच्या आई, पाण्याचा बंब तापलाय का? अहो पाण्याचा बंब तापलाय का? म्हणजे अंघोळ झालीच नाहीये वाटत अजून. मीच उठून बघतो. सोलापुरामधून त्या लिहितात. अहो जाताय ना? हो हा काय निघालच होतो. आवाज वाढवून जा जरा. हो हो. सुधीर फडक्यांची गीत त्यांना खूप आवडतात. ऐकूया. हॅलो, मला ऐकू येत नाहीये काही. अहो जरा अण्णा बोलवा. नाही मला ऐकू येत नाहीये. हॅलो अण्णा शिरसा काका. हॅलो काका. हॅलो का अण्णा? अण्णा शिरसा काका गेले का? काका हॅलो हॅलो काय हो असे का तर करताय? थंड पाण्याची आंघोळ केलात वाटत. अहो कोणाचा फोन होता? आणि शिरसाटांसाठी फोन होता. तू तू बस जरा इथे, तुला सांगतो. तस नाही गण्णा शिरसाटाचे काका गेले. काय सांगताय का? हो ना परमेश्वरा. हो म्हणजे मगाचपासून त्यांचा फोन येत होता या शुभीला ना. शुभे तुला शिरींकडे जायचं होतं ना. चल चल तुला 4 दाणे देते ते घे आणि जा तू पटकन. आई आपल्यावर ही दुःखद बातमी अण्णांना सांगण्याचं उत्तरदायित्व आलेलं आहे. प्रारब्ध कोणालाच चुकत नाही आणि त्यात अण्णा शिरसाट हळवा माणूस. नाही तू प्रथम एक काम कर, शेजारच्या हळव्यांना बोलावून आण आणि हो त्या विनायक रावांना पण सांग. हो अहो हळबे वहिनी त्या शिरसाटा जाऊन सांगितलंस तर पाय झिजणार का तुझे? अण्णा आपले काका गेले. नाही 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 असं नाही असं नाही. अण्णा मनाचा दगड करा दगड. तुमचे काका गेले अण्णा. नाही मी रडून कसं चालेल? अण्णाला कोण सांभाळणार मग? अण्णा जातस ही ध्रुव मृत्यू. अण्णा काका पुण्यवान माणूस. अहो मास्तर हळबे या या. अहो मास्तर पंचा सोडा आवरा पटपट आणि चला वरती. नाही पण फार बाका प्रसंग आला आपल्यावर हळबे. मास्तर शांत व्हा शांत व्हा. काका अण्णांचे गेले आपले नाही. हो पण असं निरोप सांगण्याची पहिल्यांदाच कोणी गेलाय का? तेच सांगतोय असं निरोप सांगण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे आणि त्यात अण्णा शिरसाट हळवा माणूस. आपण अहो गप्प बसा जरा. तुम्ही बायका आधी आज जा बघू.
एवढं काय झालं चिडायला? तुम्हाला सांगते, माझे मामा गेले ना तेव्हा शुंभासाठी. घाबरू नका बरं, नाही अण्णांना सांगू आपण. कसं आहे, जरा सबुरीनं घ्यायला पाहिजे, कारण अण्णा शिरसाट हळवा माणूस. मास्टर, मी एक काम करतो, अण्णांना सांगून येतो आणि चाळीत पण. हो विनायकराव थांबा, आधी सगळं व्यवस्थित ठरवू, नाहीतर एकाऐवजी दोन तिरड्या बांधाव्या लागतील. आत्या आणि हो, दरवाजा लावून घ्या अगोदर. हा लावा लावा. ओह बे, आंघोळ उगाच केली मी तशी. खिडक्या नका बंद करू. मास्टर तुम्ही उगाच त्यांना घाबरू नका. बसा विनायकराव, इथं येऊन बसा बसा. पण काय हो मास्टर, काका असे अचानक? तस स्पष्ट काही ऐकून नाही आलं मला, पण पुसटस हृदय हृदय असं काहीतरी ऐकलं बरं का. मी नाही, मी काही जास्त चौकशी केली नाही, म्हणलं पलीकडचा माणूस पण दुःखात असणार. अचानक गेले ना, म्हणजे हार्ट अटॅक. नाही पण काका म्हणजे तालीमबाज माणूस. हा, इथे अण्णांकडे राहायला आले तरी सकाळचा व्यायाम काही चुकला नाही. हा ना, इथे आपल्या चौकात तालीम चालू करायची होती त्यांना. नाही बऱ्याचदा बोलणं झालं होतं आमचं. असा माणूस हार्ट अटॅक नि जाणं म्हणजे दुर्दैव. हो काय हे प्रसंग काय, तुम्ही चहा काय मास्तर? जन पळ भर म्हणतील हाय हाय, तुम्ही चहा प्या. तिकडे काका हार्ट अटॅकने गेले आणि तुम्हाला चहा सुचतोय. अहो इकडे आजा. मी काय म्हणतो, भातासाठी आंबे मोहर काढा. आंबे मोहर? अहो हे काय मंगल कार्य आहे का? ते काका काय तिरडीवरून उठून पंक्तीला नाही बसले? काय इंटरेस्ट तुमचा आपलं? तुम्हाला व्यवहार म्हणून कळलं नाही? त्यांच्या धाव्याला सुद्धा असंच झालं होतं. हो आंबे मोहर काढा म्हणे, ही काय वेळ आहे का? होता काढा की मग, त्यात काय एवढं? तर मी काय सांगत होते, त्या आजींचं काहीतरी. हा तर आमच्या आजी गेल्या ना मागच्या वर्षी, त्यांच्या धाव्याला सगळे जमले तरी पिंडाला कावळा मिळाला काही शिवेना. मग काय, शेवटी माझ्या भाजीचा धीर म्हणाला, तुमचा फोटो आजोबांच्या ऐवजी देवानंदच्या शेजारी लावीन. तेव्हाच पिंडाला कावळा शिवला. हो काय बाई, तरी ऐकावं तेवढं थोडंच. नाही आमच्या आजी सुद्धा तशाच होत्या म्हणा. पण फार हाल झाले बाई शेवटच्या दिवसात. काय हो, हे काका कसे गेले? तुम्हाला सांगते, सकाळपासून माझा डावाडोळा फडफडतच होता. शिरसाटांसाठी फोन म्हटल्यावर छातीत धस्तच झालं. तरी बरं फोन होता. नाही मी नाही ऐका, आमचे मामांजी गेले ना तेव्हा दुसऱ्या दिवशी कळलं होतं आम्हाला. म्हणते मी पण आमच्या ह्यांना सांगत असते सारखी, फोन घ्या. शारदे तू ही सांगू विनायकरावांना, हे नव्याची लवलाई आहे तोपर्यंत हाऊस भागवून घे. काय वहिनी? अहो अळबे वहिनी, तुम्हाला काय वाटलं आपली शारदा एवढी साधी आहे? होय घरातलं पान हलत नाही हो राणीसाहेबांच्या इच्छेशिवाय. काय का शारदे? काय नका तिला त्रास देऊ. अहो हळबी बहिणी, चहासाठी दूधच शिल्लक नाहीये. काकू आमच्या घरी सकाळचं बरंच होते, मी आणते जाऊ. थांब तू कशाला? मी विनायकाला सांगून येत. आमच्या घरातली ही दक्षिण दिशा की नाही, म्हणजे दोन मजले वर गेल्यावर समोरच्या बाजूला दरवाजा असल्यामुळे अण्णाच्या खोली डावीकडची बाजू दक्षिणेची. असं काय करताय मास्तर, उजवीकडची बाजू दक्षिण दिशा. हो का, यंत्र मिळालं तर दिशा ठरवू. मागच्या वेळी त्या अण्णांच्या शेजारच्या जोशांची म्हातारी गेली तेव्हा कसं ठेवलेलं? हवे तरी डावी. आपण अण्णांकडे गेल्यावर सूर्य बघून नाही का ठरवू शकणार? अहो विनायकराव, जरा तुमच्या घरी जाऊन तेवढं सकाळचं दूध घेऊन येतं का? हो आणतोच. विनायकराव गुप्तपणे जाऊन या बरं, नाहीतर ही बातमी आधीच कोणतरी अण्णाला जाऊन सांगायचा आणि मग व्हायचा अण्णा शिरसाट पण आडवा. नाही आणि काका पुतण्यामधलं प्रेम सुद्धा केवढं. मागे आपला अण्णा आजारी पडला होता तेव्हाच आठवतंय ना हे? तुम्ही मला सांगताय मास्तर, मला सांगताय? अहो मीच तेव्हा अण्णा आणि काकांना घेऊन गेलो होतो ठाकूर देसाई डॉक्टरांकडं. तसा तो अशा कसेच घेत नाही, पण माझ्या बघा कॉलेजातला दोस्त निघाला, ते मीच बिड्या पाहिलेच की त्याला. नंतर सांगत होता मला एवढं काका पुतण्यांचं प्रेम बघितलं नाही म्हणून. हो विनायकराव आजच नेऊन द्या ते दूध. बर बर. माझ्या हातचा शिरा फार आवडायचा हो त्यांना. म्हणायचे सुनीता तुझ्या हातचा शिरा खाऊन थेट आईच्या शिऱ्याची आठवण. हृदय काकू रडून रडून डोळे लाल झाले तुमचे. फाडूस गेला सावरा स्वतःला, एवढं मनाला नका लावून घेऊ. मनाला कसली लावून? अहो हळबे वहिनी,
किती कांदे चिरताय? अख्ख्या चाळीला पिठल्याचा देते का? अहो ठीक आहे हो, पण मी काय म्हणते, त्या सत्यनारायणाच्या पूजेला गेल्याच महिन्यात आले होते आमच्याकडे, ते अण्णा सुद्धा मला म्हणत होते. अहो ते जाऊ दे, पण मी म्हणते कांदे इतके चिरले विनायका. शारदेला सांभाळतो हो मी. काकू बहुतेक बाहेर बोलावले वाटतं. तू दूर ठेव तिकडे आणि जा हो. शारदे काय हो काकू, आम्ही आम्ही हेच बोलत होतो की शिरसाट काकूंनी किती केलं नाही काकांसाठी. हल्ली कोणी सख्या आई वडिलांचंही करत नाही एवढं. आदर्शच घ्यायला पाहिजे त्यांचा, हो की नाही काकू? तोंडाचा आदर्श महाधूर्त बाई मिली नाही तर काय. काकांच्या इस्टेटीवर डोळा आहे तिचा. बर का शारदे, आमचे हे पण सांगत होते काकांचे आजोबा शाहू महाराजांचे दिवाणजी होते म्हणे. ती अण्णांच्या घरी तसबीर नाही का? कुठली? ती हो, त्यांच्या आतल्या खोली लाकडी कपाटाच्या शेजारी. तर त्यांची म्हणे कोल्हापुरात 500 एकर जमीन आणि 2 वाडे पण आहेत. हो का? त्यांना म्हणावं महाराजांनी फोन नाही दिला वाटतं. आई आई आम्हाला थोडी साखर हवी आहे, मी घेऊ का? शुभे झालं वाटतं खेळून तुमचं. नाही नाही आम्ही अजून खेळतोय घर घर. आई मला सांग, ए आई हे का पिठलं? तू आज बासुंदी करणार होतीस ना ग? आपल्याकडे दूध पण. शुभे इकडे ये जरा. किती वेळा सांगितलं तुला असं चार चौघात पटकन बोलू नये म्हणून. खेळत होतीस ना, जा बाबांकडे. अहो हिला बघा जरा. मास्टर तुमच्याकडे आमचा चेंडू आलाय का? म्हणजे काय झालं मास्टर, तो किशोर आहे ना, त्याला आम्ही सगळे जण सांगणार होतो की चेंडू उंच मारू नको मारू नको, तरी त्यांनी मारला आणि गॅलरीत हरवला. तुमच्याकडे आलाय का आमचा चेंडू? मी म्हणत्या त्या शुभदेश लपवला असेल. माझ्याकडे नाहीये, आम्ही घर घर खेळत होतो. हा नेहमी असंच करतो. हे बघा मुलांना. मास्टर एक मिनिट, हे बघा पोरांना, आज चाळीत कोणी खेळणार नाही. जर आज चाळीत तुम्ही खेळणार नाही तर मास्टर तुम्हाला 2 चेंडू आणून देतील. मी कुठे असतो? नाही मास्टर ठीक आहे, सगळ्यांना जाऊन सांगा. ऐका ना, उद्या गोडबोले आपल्याला 2 चेंडू आणून देणार. हो जा, तू पण आज खेळायला जा. मास्टर मला असं वाटतं की आता आपण अण्णांना सांगायला हवं. आधीच आपण खूप उशीर केलाय, जाऊ आता. नाही पण त्या आधी सांगू पांग विचार करून ठरवलं पाहिजे. त्याचा विचार कसला करायचा? जायचं आणि सांगायचं अण्णा तुमचे काका गेले. हो हळदे भूताला हळदे असं कसं सांगून चालेल? काहीतरीच तुमचं सगळं सावकाशीनं घेतलं पाहिजे, कारण अण्णा श्रीसाठ हळवा माणूस. आपण असं करू, हळदे तुम्ही त्यांच्या डावीकडे बसा, मी उजवीकडे बसतो, आणि विनायकराव तुम्ही दारातच थांबा. मी बातमी सांगून टाकतो. नाही, ही बातमी टप्प्याटप्प्याने सांगितली पाहिजे, म्हणजे एकदम धक्का बसणार नाही. जर अण्णा कोसळायला लागला तर विनायकराव तुम्ही ताबडतोब इथे येऊन ठाकूर देसाई डॉक्टरांना फोन लावा. हळदे तुमच्याकडे आहे ना त्यांचा नंबर? आहे पण आत्ता नाही. नाही काही हरकत नाही, माझ्याकडे पलीकडच्या फडतरे बोळातल्या देशपांडे डॉक्टरचा नंबर आहे. तो मी खर तर इथेच्या दरवाज्यावर कुठेतरी लिहून ठेवला होता. हा बघा सापडला, हा तो मी इथे लिहून ठेवतो, तुम्ही या आणतो फिरवा, तोपर्यंत मी अण्णाला सावरतो. एवढं काही होईल असं मला नाही वाटत. नाही एकदा अण्णाला सांगितलं की तिरडीपासून पुढची तयारी करायला हवी, नातेवाईकांना बोलवायला हवं, आणि आई पण सगळ्यांना ही बातमी कळवायला हवी. नाही मी सांगतो. नाही, निधन वृत्त लिहिण्याचं मी बघतो. वाईट असली तरी बातमी पोहोचवणं हेच वार्ता फलकाचं काम असतं. मोजक्या शब्दात योग्य भावना पोचल्याच पाहिजेत. नाही, ते मलाच करावं लागेल. चला जाऊ अण्णांकडं. ऐकलं का, आम्ही शिरसाटांकडे चाललोय. नाही तुमचं कुठवर आलंय? ही एवढी एक शिट्टी झाली ना की येतो. बर मरण पण कसं सुखात झालं पाहिजे. हो मास्टर निघू आता. मंडळी चला निघू आता, सगळ्यांनी सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा बरं. चला नाही थांबा, मी पुढे होतो. अरे आय आय मास्टर. अरे हरवण आला तुम्ही पण आले का? अहो विनायकराव असे दारातो. ओ पाणी आणा जरा. अहो विनायकराव असे दारातो गे, बसून घ्या की अस. हा आज इकडे कसं येणं झालं समजेन सर? अण्णा तुम्ही बसून घ्या आधी. या आमच्या दोघांच्या मध्ये बसा या. कशाला? अण्णा
अण्णा मनाचा दगड करा, चातस्य ध्रुव मृत्यु, प्रारब्ध कोणाला चुकला, जे झालं त्याला आपण काय करू शकतो? पण नक्की झालंय काय? अण्णा अण्णा थोड्याच वेळापूर्वी तुमच्यासाठी टेलिफोन आला होता आणि आणि अण्णा आपले काका गेले हो. गेले का? बरं झालं परस्परच गेले. अरे कोणाचा? आमच्या भाज्याचाच फोन होता ना. देशपांडे फोन फोन विनायकराव मास्टर अहो अण्णा अण्णा तुम्ही बसा बसा तुम्ही बसा विनायकराव पट्ट थांबा काका असत विनायकाला गेले डॉक्टर कशाला अण्णा तुम्ही बोला नाही पर डॉक्टर नाही नाही तो काही नाही तो हजबंडचा मित्र आहे तुम्ही बोला कसे मी त्यांना म्हणलंच होत त्यांचं कधीच चाललं होतं ना अष्टविनायक करायचे रांजणगावला जायचं अष्टविनायक परत हित आहे यार तिकडे जा कशाला वेळ दगड बरोबर आहे ना मास्टर बर का हळदे म्हणजे काका अष्टविनायक अच्छा अच्छा म्हणजे काका तिकडे नाही बरोबर आहे विनायकराव मगाशी नाही का म्हणालो मी तुम्हाला वार्ता फलकावर लिहू अष्टविनायकाच्या यात्रेसाठी शुभेच्छा पण या वयातही काकांचा उत्साह मात्र शेवटी तालीम केलेला माणूस नाही पण मास्तरांचा फोन म्हणजे मोठी सोय आहे बरं का चालीसाठी चला अण्णा येतो येणार प्रसाद खायला येणार अष्टविनायक चला 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 एवढं सांगायला आलते का तुम्ही झालं असं मास्तरांना सकाळी आज घरी पिठलं भाताचं भेट केला अण्णा पिठलं भाताचं भेट केला या जेवायला या बहिणी नाही सांगा सहकुटुंब या बहिणीच्या आता पिठलं भात सोडतोय चला चला येतो चला निघूया हा बे बरी आठवण झाली एक विचारीन विचारीन म्हणतोय अण्णा अण्णा तुमच्या घरातली दक्षिण दिशा कुठली हो दक्षिण ही काय इकडे हा म्हणजे डावीकडची ना नाही मी म्हणालच होतो तसा माझा भूगोल सहसा चुकायचा नाही बरं का हळदे डावीकडची बाजू दक्षिणेची विनायकराव लक्षात ठेवा बरं नाही आयुष्यात असे प्रसंग येतात माणूस यातूनच शिकतो अनुभव हाच गुरु येस येस शिकाल शिकाल तुम्ही शिकाल तरुण आहात मी शिकेनचो पण अजून एक उत्तरदायित्व आलंय तुमच्यावर मास्तर तशा आपल्या कापू स्वभावाने कळला नाही का काय मास्तर आयुष्यभर अण्णांचे काका गेले अष्टविनायकाला आणि आमच्याकडे तू म्हणलं तर मग चेंडू विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे बिघडला फेकून द्या आधी